नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमएस आणि बीएचएमएसच्या मॉपअप राऊंडचा कट ऑफ होऊ शकतो कमी, काय आहेत यामागील कारणे, तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बीएमएस तसेच बीएचएमएसचा मॉपअप राऊंड इतका लेट झाल्यामुळे खूप सारे विद्यार्थी पॅनिक आणि परेशान होते, परंतु आता असे वाटते की जे काही घडले ते विद्यार्थ्यांच्या हितासाठीच घडलेले आहे। ते म्हणतात ना, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं। त्या पार्श्वभूमीवर आता असे वाटते की मॉपअप राऊंड लेट झाल्यामुळे विद्यार्थ्यांनाच याचा फायदा होणार आहे। तसेच बीएमएस तसेच बीएचएमएसच्या मॉपअप राऊंडचा कट ऑफ कोणत्या कारणामुळे कमी होऊ शकतो आणि मॉपअप राऊंडची एक्सपेक्टेड डेट काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे पाहू शकतो ही आहे AACCC नोटीस। ही नोटीस आली होती 6 एप्रिल 2022 रोजी। यामध्ये त्यांनी इनएलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट पब्लिश केली होती। जे कॅन्डिडेट आता स्टेट आणि इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये भाग घेऊ शकणार नाही त्या कॅन्डिडेटची ही लिस्ट आहे। जर तुम्ही ऑल इंडिया कोटाच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेतला असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का ते एक वेळेस नक्की चेक करून पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही मॉपअप राऊंडसाठी इलिजिबल आहात का नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या लिस्टमध्ये जवळपास 1100+ विद्यार्थी आहेत की जे आता येणाऱ्या मॉपअप राऊंड तसेच इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी इनइलिजिबल असणार आहेत। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते की आमचं या लिस्टमध्ये नाव आहे आणि आता आम्ही येणाऱ्या महाराष्ट्रातील बीएमएस तसेच बीएचएमएस आणि इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी इलिजिबल आहात का नाही। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही येणाऱ्या मॉपअप राऊंड तसेच इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी इनइलिजिबल आहात। तसेच खूप सारे असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा स्कोर 250+ आहे आणि 330-340 पर्यंत आहे, त्या विद्यार्थ्यांनी बीडीएसची सीट हाताशी ठेवली होती आणि ते बीएमएस तसेच बीएचएमएसच्या मॉपअप राऊंडची वाट पाहत होते। परंतु काही दिवसापूर्वी सीईटी सेलवर एक नोटीस आली होती की जर तुमचं बीडीएस तसेच एमबीबीएसचं जॉईनिंग स्टेटस जरी असलं तर तुम्ही येणाऱ्या बीएमएस तसेच बीएचएमएसच्या मॉपअप राऊंडसाठी डिस्क्वालिफाय असणार आहात। त्यामुळे खूप सारे असे विद्यार्थी की ज्यांचा कमी स्कोर होता व त्यांना बीडीएसचे कॉलेज अलाउड झाले होते, त्या विद्यार्थ्यांनी आता आपलं ॲडमिशन बीडीएसला केलेले आहे व ते येणाऱ्या बीएमएस आणि बीएचएमएसच्या मॉपअप राऊंडमधून बाहेर पडले आहेत। ओव्हरऑल समरी सांगितला तर ज्या विद्यार्थ्यांचं एमबीबीएस, बीडीएस, बीएससी नर्सिंग तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटामधून ॲडमिशन घेतलेले आहे ते विद्यार्थी आता येणाऱ्या महाराष्ट्रातील बीएमएस, बीएचएमएसच्या राऊंडसाठी इनइलिजिबल असणार आहेत। थंबनेलवर सांगितल्याप्रमाणे जर एसटी कॅटेगरीच्या स्टुडंटला 200 मार्कपर्यंत मार्क असतील आणि त्या विद्यार्थ्यांनी सर्व कॉलेजचा प्रेफरन्स दिलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला मॉपअप राऊंड 1 मध्ये नक्की बीएमएसचं कॉलेज मिळणार आहे। तसेच इतर सर्व कॅटेगरी आणि जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी राऊंड 2 पेक्षा 30-35 मार्काने मॉपअप राऊंड 1चा कट ऑफ कमी येऊ शकतो। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 330+ आहे त्या विद्यार्थ्यांना आता मॉपअप राऊंड 1 मध्ये बीएमएसचं कॉलेज मिळण्याची शक्यता वाढली आहे। त्यानंतर आता आपण बोलू की बीएमएस आणि बीएचएमएसचा मॉपअप राऊंड 1 कधी लागणार आहे। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की काल जेवढी माहिती मला मिळाली त्यानुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो की बीएमएस आणि बीएचएमएसचा मॉपअप राऊंड हा 12 एप्रिल नंतर लागण्याची शक्यता आहे। 12 एप्रिल नंतर म्हणजे मंगळवार नंतर तो राऊंड कधी पण लागू शकतो, तेव्हा विद्यार्थ्यांना आजपासून 3 दिवस राऊंडसाठी प्रतीक्षा करावी लागेल। तसेच खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे असे प्रश्न होते की काही दिवस आता बँक हॉलिडेज आहेत, मग आम्ही डीडी कसा काढायचा। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही पेमेंट चेकच्या स्वरूपात सुद्धा करू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळेस नक्की लाईक करा। तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।